नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी गाजरची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते मी। इथे मी एक कांदा घेतलेला आहे चिरून, टोमॅटो घेतलेला आहे चिरून, हिरवी मिरची घेतलेली आहे चिरून, लसूण घेतलेला आहे, मटार घेतलेले आहे एक वाटी, आणि हे गाजर मी स्वच्छ धुवून आणि वरचे सगळे टपरं काढून घेतलेले आहे। आता मी हे चिरून घेते। आता आपण गाजर छान गोल गोल चिरून घेऊ। चिरून घ्यायचे, सगळे चिरून घेते मी आता गाजर। सगळे गाजर मी चिरून घेतलेले आहे। आता आपण भाजी करू। जिरे टाकते अर्धा चम्मच, कांदा टाकते आता, लसूण टाकते आता, हिरवी मिरची टाकते आता, टोमॅटो टाकते, छान भाजून घेऊ आपण। थोडासा लालसर झाला लसूण आणि कांदा तुम्ही मटार टाकून घेऊ। मटार टाकते, थोडी हळद टाकते, चवीनुसार मीठ टाकते, गाजर टाकते, आता मी 5 मिनिट झाकून ठेवते। पाणी टाकायचं नाही आपल्याला, गाजरालाच पाणी राहते। खूप छान झालेली आहे आपली गाजरची भाजी। पाणी टाकायचं काम पण नाही आपल्याला। कोथिंबीर टाकते मी, खूप छान लागते गाजरची भाजी। तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने।
आता मी प्लेट मध्ये काढून घेते। गाजरची भाजी झालेली आहे तयार। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।